दरम्यान विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपांना जोरदार प्रत्युत्तर देणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्मशानभूमीचं उद्घाटन करण्यास मात्र घाबरतात हे आम्ही म्हणत नाही आहोत, तर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलंय. त्याचं झालं असं की लोणावळ्यामध्ये एका स्मशानभूमीचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी नागपूरमधील एक किस्सा सांगितला. काय आहे तो किस्सा ऐकूयात खुद्द फडणवीसांकडून. नागपूरमध्ये महापौर असताना एका स्मशानभूमीच्या उद्घाटनाला गेलो. आमच्या तेव्हाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागातील स्मशानभूमी तयार झाली होती. तिथे गेल्यानंतर कोणशिलेचं अनावरण केलं, मग ते म्हणाले बघायला चला. तर तिथे ते आपले लोखंडी बार लावून लाकडं कमी लागतात अशी ती व्यवस्था करण्यात आली होती. मग म्हणाले आता तुम्ही पहिले लाकूड टाका. मग पहिले लाकूड टाकलं, मग त्यांनी लाकडं बसले, मग कोणीतरी आले होते त्याची घोडी ठेवली, तो तेंबा भेटला, मग तेंबा माझ्या हाती दिला, मला आम्ही तुम्ही उद्घाटनाला बोलवलं. भीती मला वाटते की चांगल्या प्रकारे ते उद्घाटन केलं आणि अशा प्रकारे कुठली वेळ माझ्यावर आणली याबद्दल तुमचा आभार मानतो.